जय मित्रांनो, आज मी तुम्हाला काही इतिहासातील घडलेल्या क्रूर घटनांविषयी सांगणार आहे आणि ह्या घटना जास्त तर महिलांच्या विरुद्धच घडलेल्या आहेत। तर ही गोष्ट ही आहे 1334 च्या काळातली, म्हणजे त्यावेळेस भारतावर किंवा दिल्लीवर मोहम्मद बिन तुगलक या सुलतानचं शासन होतं। तर या काळामध्येच इब्न बतुता नावाचा प्रवासी हे भारताच्या भ्रमणावर होता। मग हा एक चाणाक्ष आणि हुशार बुद्धिमत्तेचा व्यक्ती असल्यामुळं सुलतान मोहम्मद बिन तुगलक यानं ह्या व्यक्तीला दिल्लीजवळच्या एका शहराचा महापौर म्हणून निवड केली। जेव्हा इब्न बतुता हा या शहराचा महापौर होता, त्यावेळेस गावातले काही, म्हणजे एका शहरातले किंवा एका गावातले काही गावकरी त्या इब्न बतुताकडे आले, तो तिथला अधिकारी असल्यामुळे। आणि ज्यावेळेस ते इब्न बतुताला भेटले, त्यावेळेस इब्न बतुतानं पाहिलं की त्याच्यासोबत एक म्हातारी आहे, एक वृद्ध महिला आहे, आणि तिला त्या लोकांनी तिचे हात पाय दोरीनं बांधलेले। आणि त्यांना विचारला असता त्या लोकांनी काय सांगितलं, तर या म्हातारीजवळ एक छोटा मुलगा उभा होता आणि तो जागच्या जागी उभा असताना त्याला चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला आणि कोसळताच त्याचा मृत्यू झाला। मग आता इब्न बतुता किती हुशार असला तरी अशा अचानक घडलेल्या किंवा अनैसर्गिक गोष्टी किंवा चमत्कारिक गोष्टीमुळं त्याला काही समजलं नाही। मग त्यानं काय केलं, तर तो गेला आपल्यापेक्षा वरच्या अधिकाऱ्याकडं। आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले आणि वरच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर्स दिली की हा ठीक आहे, जर असं काही घडलं असेल तर मग याची आपण काय करूता, परीक्षा घेऊता की म्हातारी खरंच असं काही करू शकते किंवा नाही। मग त्यांनी काय केलं, त्या म्हातारीला नदीच्या किनारी नेऊन एका दोरीला बांधलं आणि तिच्यासोबत एक पाण्याचं भांडं बांधलं आणि तिला पाण्यामध्ये सोडून दिलं, नदीत सोडून दिलं। मग काय, आता नदीत सोडल्यामुळं आणि सोबत पाण्याचं भांडं बांधलेलं होतं, ती नदीमध्ये बुडणारच नाही ना, कारण पाणी पाण्यामध्ये बुडणारच नाही, तो तरंगणारच। मग त्याच्यामुळं ती म्हातारी त्याच्यावर तरंगायला लागली। तर याचं काय, तिने म्हणजे असं काय काळा जादू किंवा आपण म्हणतो जादू टोना केला की नाही हे कसं कळणार, तर ती जर पाण्यात बुडली तर ती सामान्य म्हणजे तरीही ती मरणारच, आणि जर पाण्यात नाही बुडली म्हणजे ती काय एक जादूगार नाही, काळा जादू करते, चेटकनी चेटकीने अशी एक समज होती। मग ती पाण्यामध्ये बुडली नाही, तिला तसंच पाण्याबाहेर काढलं आणि तिला जिवंत जाळलं। विचार करा, एका म्हातारीला किंवा एका स्त्रीला काहीतरी लोकांच्या म्हणण्यावरून जिवंत जाळलं, तिला किती शारीरिक पीडा झाली असेल। ही गोष्ट पाहिल्यावर इब्न बतुताला खूपच दुःख झालं आणि त्याला एक आश्चर्याचा धक्का बसला। मग त्यानं आपल्या जवळच्या शिपायाला विचारलं की ही काय नेमकी घटना काय, तर त्याला शिपायानं काय सांगितलं की साहेब, ही बाई एक कफ्तार आहे, ही औरत एक कफ्तार आहे। मग ही औरत कफ्तार आहे, तर या कफ्तार या शब्दाचा खरं तर अर्थ होतो हिंदीमध्ये लकडबगा होतो। आणि इथे एक संदर्भ घेतलेला आहे की कफ्तार म्हणजे चिटकीन, हिंदीमध्ये आपण डाय म्हणतो, मराठीत चिटकीन, काळा जादू जादू टोना करणारी बाई। तर ही म्हणजे एक केवळ एकच घटना नाही, तर अशा अनेक घटना ह्या इतिहासामध्ये घडत राहिल्या आणि आतोनात ह्या स्त्रियांना संकटाला सामोरं जावं लागलं, संघर्ष करावं लागलं। तर ही फक्त इतिहासात घडलेली पहिलीच घटना नाही, अशा घटना ह्या जगाच्या अनेक, आपण जे युरोप अमेरिका म्हणतो ना त्या ठिकाणी सुद्धा घडायच्या। म्हणजे तिथले लोक काय असे सांगतात तसे वेल एज्युकेटेड असले तरी त्यांना सुद्धा अशा काहीतरी काळ्या परंपरा त्याच्या सुद्धा इतिहासात होत्या आणि आजही आहे। तर अमेरिकेमध्ये तर एका वर्षामध्ये जवळपास 20 स्त्रियांना, म्हणजे 20 म्हाताऱ्या स्त्रियांना तिथल्या कायद्यानुसार फाशीची शिक्षा देऊन मारण्यात आलं। का, तर त्याच्यावर आरोप लागला होता की त्या स्त्रिया किंवा त्या म्हाताऱ्या ज्या आहेत त्या चेटकीन आहेत किंवा डायन आहेत, किंवा इंग्लिशमध्ये याला एक शब्द आहे विच, त्या विच आहेत, त्या काहीतरी काही काळा जादू करतात। तर तिथल्या कायद्यानुसार त्यांना 20 स्त्रियांना एका वर्षामध्ये मारलं। आणि मग हे कायदा कधी बदलला माहिती आहे तुम्हाला, कधी, तर त्या ज्या प्रांतामध्ये ज्या ह्या स्त्रियांना फाशी दिल्या त्या प्रांताचा जो गव्हर्नर आहे त्याच्या बायकोवर आरोप लागला की त्याची बायको सुद्धा एक चिटकीने किंवा एक डायने।
किती कमाल आहे ना, ज्यावेळेस मोठ्या लोकांवर आरोप लागतात किंवा त्यांच्यावर संकट येतात त्यावेळेस पूर्ण कायदा बदलला जातो, पूर्ण सिस्टीम चेंज केल्या जाते. मग तसंच ह्याही ठिकाणी तसंच घडलं, म्हणजे भारतातच असं होतंय असं नाही, जगातल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यात सेम गोष्ट घडते. मग काय तर हा पूर्ण कायदा रद्द करण्यात आला आणि आखरीची फाशी देण्यात आली 21 सप्टेंबर 1693 मध्ये. तर या कायद्यानुसार जी शेवटची फाशी झाली ती 21 सप्टेंबर 1693 झाली आणि त्याच्यानंतर मग अशी फाशी देण्याची समजा कायदा रद्द झाला आणि अशी घटना घडली नाही. पण असं थोडंस आहे की कायदा बंद झाला म्हणजे घटना घडल्याच नाही, कायद्याच्या बाहेर सुद्धा अशा अनेक गोष्टी घडत राहतात आणि घडत राहिलेल्या आहेत. याचा फक्त ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत याचा फक्त त्रास होतो तर सर्वसामान्यांना होतो, बाकी श्रीमंतावर ज्यावेळी संकट येते त्यावेळी सगळं बदलून जाते. भारतामध्ये सुद्धा राजस्थान असो, गुजरात असो, बिहार असो, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू या सगळ्या राज्यांमध्ये अशा अनेक घटना घडल्या. या राज्यामध्ये काय चेटकीन म्हणा किंवा डायन म्हणा, तर ज्या अशा अनेक घटना घडल्या, स्त्रियांना असं चेटकीन म्हणून त्यांना फाशी देण्यात आली किंवा जिवंत जाळण्यात आलं, कोण एखाद्या एखाद्या स्त्रीला तर चेटकीन आहे असं म्हटल्यानंतर रोज जोपर्यंत ती मरत नाही तोपर्यंत तिला उलट टांगून ठेवायचं, म्हणजे उलट टांगून ठेवायचं आणि ती ज्यावेळेस नैसर्गिकरित्या मरेल उलट टांगून ठेवल्यानं तरच तिची बॉडी काढायची, तिचं शरीर घ्यायचं आणि त्याला जाळून टाकायचं. अशा मला वाटते क्रूर शिक्षा दिल्या जायच्या. मग ह्या घटना घडायच्या तरी कधी, म्हणजे काहीतरी असेल ना याच्या मागे काही थेरी असेल किंवा काही कारण असतील, तर या घटना अशाच ठिकाणी घडायच्या किंवा अशा जागेवर घडायच्या. एखाद दिवस काय व्हायचं, एखादा साथीचा रोग यायचा, जुन्या काळात साथीचे रोग जास्त असायचे, मग साथीचा रोग यायचा, मग काय गावातले जनावरं असो किंवा लोक असोत हे मोठ्या प्रमाणात मरायचे. जसं कोरोना होता, कोरोना व्हायरस ज्यावेळेस आला ना त्यावेळेस एकदम भरपूर लोक मरायला लागले, जगामध्ये खूप सारे लोक मेले आणि आपल्याला पूर्ण देश बंद ठेवावा लागला, पूर्ण देश काय पूर्ण जग बंद ठेवण्यात आलं होतं लॉकडाऊनमध्ये होतं. आणि आता लंपी व्हायरस आलाय जे जनावरांना व्हायलाय, काही म्हशी बैल यांना व्हायलाय, तर असेच काहीतरी व्हायरस यायचे. पण त्यावेळेस लोकांची समज कमी होती, त्यामुळे लोकांना काय वाटायचं की असं काहीतरी एकदम मोठ्या प्रमाणात जनावरं मरायलेत किंवा लोक मरायलेत आणि हे कोण करू शकते तर राक्षस करू शकते, किंवा हे कोण करू शकते तर ज्यांना काळा जादू करता येते, जादू टोना करता येते तेच लोक करू शकतात, चेटकीनच करू शकते, असे लोकांची त्यावेळेस समज होती. तर ह्याच्यावर निर्बंध आणण्यासाठी इंग्रजांनी काय 1834 मध्ये इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंडसंहिता आणली आणि 1840 मध्ये त्याच्यामध्ये तो एक थोडा बदल केला, कारण त्या काळामध्ये भारतात हे चेटकीन किंवा हे डायन म्हणून स्त्रियांना मारण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. मग याच्यावर निर्बंध आणण्यासाठी 1840 मध्ये याच्यामध्ये बदल करून हे काळा जादू करणाऱ्या स्त्रियांना ओळखण्याची जी पद्धत आहे तिच्यावर निर्बंध लादले, त्याच्यामुळं अशा घटना घडण्यामध्ये थोडा फरकही पडला आणि अशा घटना खूप कमी प्रमाणात घडल्या. पण ज्यावेळेस 1857 ची क्रांती झाली, आपण म्हणतो झाशीची राणी असो, तात्या टोपे असो, खूप इतरही स्वातंत्र्य सैनिक लढले, पण त्या काळातच ही जी विच हंटिंग किंवा ही डायन मारण्याची किंवा चेटकीन मारण्याची ही जी परंपरा होती ही आणखीन मोठ्या प्रमाणात उसळून आली आणि ही पहिल्यापेक्षा 10-12 पटीनं जास्त प्रमाणात व्हायला लागली. का तर इंग्रजांच्या दुसऱ्या अनेक कायद्यानुसार त्यांच्या गोष्टीवर बहिष्कार टाकण्यानुसार लोकांनी ह्या पण कायद्यावर बहिष्कार टाकायला सुरू केला आणि मग काय कायद्यावर बहिष्कार टाकायचा त्याचा विरोध करायचा, मग ह्या अशा घटनांमध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आणि अशा स्त्रियांना आतूनात त्रास द्यायला सुरुवात झाली आणि त्यांना मारण्यात आलं. एकदा काय झालं माहितीये का, म्हणजे ही गोष्ट एक एवढी इतकी क्रूरतेची आहे की एक म्हातारीला चेटकीन म्हणून तिला जिवंत झालं, जिवंत तिला चेटकीन करार दिला आणि जिवंत मारलं. आणि ज्यावेळेस ज्या इंग्रज अधिकाऱ्याने याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केली
मौरी त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यावर त्याला पता लागला, म्हणजे त्यांना कळालं की ह्याच्या स्त्रीला मारलं. ते का मारलं तर हिच्याजवळ जमीन जायदाद भरपूर होती, पण हिला कोणी मूलबाळ नव्हतं. मग हिची जमीन जायदाद हडपायची, हिची संपत्ती हडपायची, तर काय करायचं, हिला चेटकीन म्हणून करार द्यायचा, मग हिला चेटकीन म्हणायचं आणि हिला मारून टाकायचं आणि जी संपूर्ण जमीन आपण हडपून घ्यायची. आणि हे काम केलं कोण, तर गावातल्या इज्जतदार मोठ्या लोकांनी, ज्यांचं नाव चांगलं, नाम मोठं पण लक्षण खोटं म्हणतात ना तसं, तर त्या गावातल्या मोठ्या लोकांनी, इज्जतदार लोकांना एका अधिकाऱ्याला हाताखाली धरून तिला चेटकीन करार दिलं, तिला जिवंत जाळलं आणि तिची पूर्ण जमीन जायदाद संपत्ती पूर्ण हडपून टाकली. तर अशा गोष्टी ह्या समोरही होत राहिल्या आणि ह्या गोष्टी फक्त इतिहासात झाल्या असंच नाही, तर आजच्या काळाला सुद्धा ह्या गोष्टी व्हायतात. आज सुद्धा महाराष्ट्र, राजस्थान, ओडिसा, बिहार, कर्नाटक या ठिकाणी अशा आतोनात हे होतात, ॲट्रॉसिटीज होतात, अशा घटना घडतात. आणि ह्या घटना खास करून स्त्रियांच्या विरोधातच होतात. याच्यामध्ये पुरुष डायन किंवा पुरुष चेटकीन किंवा चेटूक म्हणणारं असं खूप कमी पाहायला मिळालं. तर ह्या सर्व गोष्टी घडत राहिल्या आणि ह्या फक्त भारतातच घडतात असं नाही, तर जे डेव्हलप कंट्रीज म्हणतो ना आपण, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, हे ज्या कोणी वेस्टर्न कंट्रीज आहेत, पाश्चिमात्य देश आहेत, ह्याच्यासुद्धा ह्या गोष्टी घडत राहिल्यात आणि घडत आहेत. आणि ह्या फक्त एकच आशा करू शकतो आपण की ह्या गोष्टीमध्ये आता कमतरता येईल आणि लोक जसे जसे डेव्हलप पाहिले तसे तसे ह्या क्रूर ह्या सडलेल्या सरम परंपरा ते त्यागतील आणि हे होणारे जे ॲट्रॉसिटीज आहेत त्या कमी होतील. बस आपण एवढीच आशा करू की लवकरात लवकर ह्या ज्या घडणाऱ्या घटना आहेत, ह्या अशा क्रूर घटना आहेत, त्या कमी होतील. आणि मी आपली रजा घेतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी आपली रजा घेतो. जय हिंद.